नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आमच्या चॅनल दररोज नवीनवर। तर मित्रांनो, मी तुमच्या डॅडी आणखी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो, आणखी एक नवीन लेटेस्ट बर्थडे घेऊन आलो आहे। तुम्हाला सांगितले कोणती लेटेस्ट बर्थडे निघेल सर्व तुम्ही आमच्या चॅनल मध्ये असते मित्रांनो। तर बघा मित्रांनो, जास्त वेळ वाया न घालता लवकरात लवकर मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब बटनला प्रेस करून द्या मित्रांनो, आणि मित्रांनो बेल आयकन दाबणं हे महत्त्वाचं मित्रांनो। आणि आणखी एक मित्रांनो, व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही मित्रांनो। व्हिडिओ लाईक करून द्या आणि मित्रांनो सबस्क्राईब बटन प्रेस केल्यानंतर बेल आयकन दाबणं हे महत्त्वाचं असतं मित्रांनो। बेल आयकन नाही दाबली तर नोटिफिकेशन मिळणार नाही। तर आवर्जून सांगतो, सबस्क्राईब बटन प्रेस केल्यानंतर बेल आयकन दाबणं हे महत्त्वाचं असतं। आताच करून द्या मित्रांनो, नंतर वेळ मिळणार नाही। चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या चॅनल दररोज नवीनवर। तर बघा मित्रांनो, मी तुमच्यासाठी आणखी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे आणि आणखी एक नवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला आणलेले। तर एवढ्यामध्ये मी तुम्हाला आणखी एक नवीन भरतीविषयी माहिती सांगणार आहे। एक लेटेस्ट भरती निघाल्या मित्रांनो, त्याविषयी आपण एवढ्यामध्ये माहिती बघणार आहोत। तर जास्त वेळ वाया न घालता आपण संपूर्ण माहिती एवढ्यामध्ये बघणार आहोत। तर बघा, ही जो भरती निघाल ही भरती मित्रांनो केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेत 186 जागांसाठी भरती निघाली मित्रांनो। केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेत 186 जागांसाठी भरती निघाली। तर तुम्ही इथं बघू शकता, तुम्हाला टोटल जागा दिलेल्या 186 जागा तुम्हाला इथं दिलेल्या आहे। आता आपण बघणार आहोत पदाचे नाव आणि तपशील। तर तुम्हाला दिले पदाचे नाव बघा काय दिले, तर पद क्रमांक तुम्हाला दिले पहिल्या कॉलममध्ये, दुसऱ्या कॉलम तुम्हाला इथं पदाचे नाव दिले आणि तिसऱ्या कॉलममध्ये तुम्हाला इथं पदसंख्या दिलेली आहे। तर आता बघा, तुम्हाला पहिलं पद दिले रिसर्च ऑफिसर, त्यासाठी तुम्हाला इथं 55 जागा दिलेल्या आहेत। त्यानंतर पद क्रमांक 2 तुम्हाला दिले इथं बघा लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन ऑफिसर, त्यासाठी तुम्हाला इथं 1 जागा दिलेली आहे। त्यानंतर पद क्रमांक 3 तुम्हाला दिले इथे असिस्टंट रिसर्च ऑफिसर, त्यासाठी 30 जागा दिलेल्या आहे। त्यानंतर पद क्रमांक 4 दिले तुम्हाला इथं स्टाफ नर्स, त्यासाठी तुम्हाला 49 जागा दिलेल्या आहे। त्यानंतर बघा पद क्रमांक 5 दिले तुम्हाला रिसर्च असिस्टंट, त्यासाठी तुम्हाला इथं 46 जागा दिलेल्या आहे। त्यानंतर पद क्रमांक 6 दिलं आहे लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन असिस्टंट, त्यासाठी तुम्हाला इथं 2 जागा दिलेल्या आहे, तुम्ही इथं बघू शकता। त्यानंतर पद क्रमांक 7 तुम्हाला दिलं आहे सांख्यिकीय सहाय्यक, त्यासाठी तुम्हाला इथं 1 जागा दिलेली आहे। त्यानंतर पद क्रमांक 8 दिलं आहे ट्रान्सलेटर हिंदी असिस्टंट, त्यासाठी तुम्हाला इथे 1 जागा दिलेली आहे। असे टोटल यामध्ये एकूण 8 पद दिले आणि 8 पदांसाठी एकूण यामध्ये 186 जागा दिलेल्या आहेत। आता आपण बघणार आहोत शैक्षणिक पात्रता। तर शैक्षणिक पात्रता तुम्हाला काय सांगितले बघा, त्या अगोदर मित्रांनो जर तुम्ही आमचे चॅनल दररोजला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, हे महत्त्वाचं आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओची माहिती मिळत जाईल। सर्वप्रथम आमचे चॅनल दररोज नवीनवर। आता आपण बघणार शैक्षणिक पात्रता। तर बघा, तुम्हाला पद क्रमांक 1 साठी शैक्षणिक पात्रता सांगितले, MSc किंवा MPharm किंवा MD किंवा MS तुम्ही झालं पाहिजे, तेव्हा तुम्ही पद क्रमांक 1 साठी अप्लाय करू शकता। आता पद क्रमांक 2 साठी शैक्षणिक पात्रता दिले, तर त्यामध्ये तुम्हाला पहिलं सांगितलं, तुम्ही ते बघू शकता, तुम्हाला पहिल्या ह्यामध्ये सांगितलं आहे MA किंवा MSc किंवा MCOM झालं पाहिजे, आणि दुसरं तुम्हाला सांगितले BLIB.SC तुम्ही झालं पाहिजे। त्यानंतर बघा, तिसरं तुम्हाला सांगितलं 7 वर्ष अनुभव तुम्हाला आवश्यक आहे, तेव्हा तुम्ही पद क्रमांक 2 साठी अप्लाय करू शकता। आता पद क्रमांक 3 साठी शैक्षणिक पात्रता दिले, त्यामध्ये तुम्हाला पहिले सांगितले MSc किंवा MPharm तुम्ही झाला पाहिजे, आणि दुसरं तुम्हाला सांगितलं ह्यामध्ये 1 वर्ष अनुभव आवश्यक आहे। त्यानंतर पद क्रमांक 4 साठी शैक्षणिक पात्रता दिले, तर पद क्रमांक 4 साठी तुम्हाला सांगितले पहिलं BSc नर्सिंग झालं पाहिजे किंवा जनरल नर्सिंग अँड मिडवाईफरी डिप्लोमा तुमचा झाला पाहिजे, आणि दुसरं तुम्हाला सांगितलं ह्यामध्ये 2 वर्ष अनुभव तुम्हाला आवश्यक आहेत। त्यानंतर बघा, पद क्रमांक 5 साठी तुम्हाला काय सांगितलं आहे, तर पद क्रमांक 5 साठी तुम्हाला सांगितले MSc किंवा MPharm किंवा MD किंवा MS किंवा MA झालं पाहिजे। इथं बघू शकतो तुम्ही मॅन्युस्क्रिप्टोलॉजी किंवा संस्कृत किंवा म्युसिओलॉजी किंवा हिस्ट्री ऑफ आर्ट किंवा आर्चिओलॉजीमध्ये तुमचं झालं पाहिजे, तेव्हा तुम्ही पदक्रमांक 5 साठी अप्लाय करू शकता। त्यानंतर बघा, पदक्रमांक 7 साठी तुम्हाला काय सांगितलं आहे, तर पदक्रमांक 7 साठी तुम्हाला सांगितले शैक्षणिक पात्रता, तर पहिले तुमचं झालं पाहिजे पदवीधर म्हणजे ग्रॅज्युएशन तुम्ही झालं पाहिजे, दुसरं तुम्हाला सांगितलं आहे BLIB.SC तुम्ही झालं पाहिजे, तेव्हा तुम्ही पदक्रमांक 7 साठी अप्लाय करू शकता। आता शेवट आता बघा, पदक्रमांक 7 दिले तुम्हाला, तर पदक्रमांक 7 साठी तुम्हाला शैक्षणिक पद दिले, ह्यामध्ये सांख्यिकी विषयासह सांख्यिकी किंवा गणितातील पदव्युत्तर पदवी किंवा गणित किंवा सांख्यिकीसह पदवीधर 3 वर्ष अनुभव तुम्हाला आवश्यक आहे। त्यानंतर बघा, पदक्रमांक 8 साठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय सांगितली आहे, तर पदक्रमांक 8 साठी तुम्हाला सांगितलं ह्यामध्ये पहिले सांगितले पदवीधर झालं पाहिजे किंवा इंग्रजीमधून हिंदीमध्ये अनुवाद करण्याची क्षमता तुमची असली पाहिजे आणि हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी तुमची झाली पाहिजे, तेव्हा तुम्ही पदक्रमांक 8 साठी अप्लाय करू शकता। आता आपण बघितलं मित्रांनो पदक्रमांक 1 ते 8 पर्यंत शैक्षणिक पात्रता। आता आपला पुढचा मुद्दा ह्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे वाजट, आणि तुम्हाला सांगितलं की आमच्या चॅनलवर आम्ही जे व्हिडिओ टाकत असतो त्याची तुम्हाला जी भरती असते तर त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला आम्ही एका व्हिडिओमध्ये देत असतो। तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, हे महत्त्वाचं आहे, कारण की तुम्हाला एकही दिवस न चुकता आम्ही तुम्हाला दररोज नवीन भरतीची व्हिडिओ घेऊन येत असतो मित्रांनो।
आता आपण वायचट बघणार आहोत. तर वायचटमध्ये दिले 1 जानेवारी 2019 रोजी SC ST यांना 5 वर्ष सूट दिले आणि OBC साठी 3 वर्ष सूट देण्यात आलेली आहे. आता बघा पत्क्रम क1 साठी तुम्हाला वायचट काय सांगितले, तर पत्क्रम क1 साठी 40 वर्षापर्यंत वायचट तुम्हाला सांगितले. त्यानंतर बघा पत्क्रम क2 साठी तुम्हाला काय सांगितले, तर पत्क्रम क2 साठी तुम्हाला वायचट सांगितले 45 वर्षापर्यंत. त्यानंतर पत्क्रम क3 साठी पत्क्रम क3 ते 8 पर्यंत मित्रांनो तीस वर्षापर्यंत वायचट सांगितली आहे. त्यानंतर आता पुढचा मुद्दा नोकरी ठिकाण दिले, तर यामध्ये तुम्हाला नोकरी ठिकाण दिले बघा नवी दिल्ली दिलं आहे. त्यानंतर बघा पुढचा मुद्दा यामध्ये तुम्हाला फी दिले, तर फी तुम्हाला SC ST PWD EWS महिला यांना यामध्ये 1 रुपया फी यामध्ये लागणार नाही. आता बघा फी काय सांगितली, तर फी तुम्हाला सांगितली यामध्ये पत्क्रम क1 आणि 2 साठी जनरल OBC यांना 1500 रुपये फी आहे, पत्क्रम क3 आणि 4 साठी जनरल OBC यांना 500 रुपये फी सांगितली आहे. त्यानंतर बघा पत्क्रम क5 ते 8 साठी मित्रांनो पत्क्रम क1 आणि 2 साठी जनरल OBC यांना 1500 रुपये, पत्क्रम क3 आणि 4 साठी OBC आणि जनरल यांना 500 रुपये, आणि पत्क्रम क5 ते 8 पर्यंत जनरल OBC यांना 200 रुपये फी सांगितली आहे. आणि महत्त्वाचे मित्रांनो एक तुम्हाला सूचना आहे की आमचा जो पुढचा व्हिडिओ येणार आहे तो पोलीस भरती तुम्हाला व्हिडिओ आणणार आहे. पोलीस भरतीसुद्धा निघाले त्यासाठी तुम्ही तयार राहा किंवा चॅनल जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. त्यानंतर बघा आता पुढचा मुद्दा आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख. तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख मित्रांनो 31 ऑक्टोबर 2019 आहे. 31 ऑक्टोबर नंतर तुम्ही अर्ज दाखल करू शकणार नाही, तर 31 ऑक्टोबर 2019 तुम्ही अर्ज दाखल करून द्या म्हणजे तुम्हाला इथे नोकरी मिळू शकेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी मी अपेक्षा करतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करू नका, हे महत्त्वाचं आहे आणि अत्यंत इम्पॉर्टंट बाब मित्रांनो अशी. जर तुम्ही अजूनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची माहिती मिळेल. सर्वप्रथम आमच्या चॅनल दररोज येणार, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, हे महत्त्वाचं आहे. तर भेटूया पुढच्या मध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद.